कोपरगाव शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या कोपरगाव नगरपालिकेच्या नूतन इमारतीच्या तळमजल्याचं लोकार्पण आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या अध्यक्षतेखाली आज शनिवार दिनांक 25 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले. यावेळी नगर परिषदेचे सर्वपक्षीय आजी माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रारंभी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत कार्यकर्त्यांनी स्वागत केलंय. तसेच श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आशुतोष काळे यांचे कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात स्वागत केलंय. त्यानंतर कोनशिलेचं अनावरण आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले. आज कोपरगाव नगर परिषदेची प्रशासकीय इमारतीचा तळमजला या कामाचं लोकार्पण सोहळा, त्याचबरोबर पहिला आणि दुसरा मजला भूमिपूजन झालेलं आहे, पण एक औपचारिक कोनशिलेचं अनावरण या ठिकाणी झालं. नगराध्यक्ष वाडणे साहेब आणि सर्व नगरसेवक यांनी या कार्यक्रमासाठी मला या ठिकाणी आमंत्रित केलं, त्याबद्दल नगर परिषदेचे मी मनापासून आभार मानतो. नगर परिषदेच्या कुठल्याही कामासाठी कायम माझं सहकार्य नगर परिषदेला या ठिकाणी राहील अशी ग्वाही निमित्ताने देतो. एवढं बोलतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो. कोपरगाव शहराच्या वैभवात भर टाकणारी आणि कोपरगावकरांसाठी अत्यंत गरज होती एका नव्या वास्तूची नगरपालिकेच्या, आणि ती वास्तू आज उभी राहत आहे आणि त्याच्यात विशेषतः लोकार्पण समारंभ होतोय. तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मोठ्या सहकार्याने मोठा निधी इथं उपलब्ध झाला आणि तो मला या नगरपालिकेच्या बिल्डिंगसाठी देता आला याचं आणि एक स्वप्न पूर्ण होतंय याचा मला विशेष आज आनंद होतोय. आणि पुढे आज पुढचं जे काही काम राहिलेलं आहे त्याच्यात विशेषतः आमदार साहेबांनी लक्ष घालून ही वास्तू लवकरात लवकर पूर्ण करावी अशी अपेक्षा मी कोपरगाववासियांच्या वतीने व्यक्त करते. नगराध्यक्षांनी वेळोवेळी जे काही प्रस्ताव दिले असतील, मागितले असतील, काही मला वाटले असतील, ते मागील 5 वर्षांमध्ये जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 50 कोटी रुपये या शहराच्या वैभवात भर टाकण्यासाठी, शहराच्या विकास कामांसाठी मागच्या सरकारमधून मला मिळाले. तत्कालीन सरकारच्या सर्व मंत्र्यांचे, युती सरकारच्या सर्वच मंत्र्यांचे मी मनापासून आभार मानते आणि ही वास्तू लवकरात लवकर पूर्ण व्हावी पुढील कार्यकाळात आमदार साहेबांच्याकडून अशी मी मनापासून अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करते. आणि आज ठीक आहे 5 वर्षात नाही नगराध्यक्ष साहेबांनी, पण आज एकत्र येता आलं आणि एक चांगल्या वास्तूचं एक आपण म्हणतो ना ऐतिहासिक क्षण म्हणा या क्षणाला. असं जर का कोपरगावच्या चांगल्या कामासाठी सगळे एकोप्याने राहिले तर मला वाटतं सगळेच प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही. आणि असा जिव्हाळ्याचा प्रश्न, पाणी प्रश्न, त्याच्यासाठी मी रात्रंदिवस कधीही तुम्ही म्हणाल सोबत कामासाठी मीटिंगसाठी काही माझं मोठं सहकार्य राहील. अशाच पद्धतीने कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न मिटावा आणि कोपरगावची तहान भागवावी अशी कळकळीची विनंती मी आमदार साहेब आपल्याला करते. धन्यवाद. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज या लोकार्पणाच्या निमित्तानं याचा शुभमुहूर्तही आहे. भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त आपण आज या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत. तालुक्याचे आमदार आशुतोषजी काळे व माजी आमदार स्नेहलताताई खोले यांनी पण नगरपरिषदेच्या विनंतीला मान देऊन उपस्थिती दर्शविली याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मी नगराध्यक्ष झाल्यानंतर कोपरगाव शहरामध्ये बाजारतळाच्या जागेवर आपण जे बाजार रोटे बांधले त्या कार्यक्रमासाठी आमदार ताई आणि मी एकत्र होतो, पण नंतर काय एकत्र येणं जमलं नाही, पण आज आपण एकत्र या ठिकाणी जमलो. पण आज या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने मी आजी आमदार आणि माजी आमदार यांना विनंती करतो की निळवंड्याची पाणी योजना आणि 120 कोटी रुपयाचं नवीन 5 नंबरचं तळ आणि वितरण व्यवस्था हे दोनही प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी तुमच्या दोघांची वेळ घेऊन कार्यकर्त्यांशिवाय आपण एक बैठक आयोजित करू. आपण जर सगळेजण एकत्र जर बसलो
तर हे दोनही विषय लवकरात लवकर मार्गी लागतील अशी मला पूर्णपणे खात्री आहे। धन्यवाद। निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव।